वसईतील नायगाव साकाईनगर इथं रेल्वे पोलिसांच्या पत्नीनंच बियरचं दुकान चालू केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे बियरचं दुकान बंद करण्यासाठी सोसायटीतील महिला रस्त्यावर उतरल्या. राज्य उत्पादन शुल्क, स्थानिक पोलीस ठाणे, महाराष्ट्र पोलीस आयुक्त आणि वसईचे तहसीलदार यांना महिलांनी निवेदन देऊन बियरचं दुकान देऊन सुद्धा बियरचं हे दुकान अजूनही सर्रास सुरू आहे आणि या दुकानावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, ते बंद करण्यात यावं अशी मागणी इथल्या महिला वर्गांकडून होती आहे. इथून हा रोड आहे, इथून ती बाई वरून देते आणि आज एवढी लहान लहान मुलांना आम्ही रोज बघतो. एवढी लहान लहान मुलांना इथून दारूचे बाटल घेऊन जातात. माझ्याही घरात दोन मुली आहेत, वाढलेल्या मुली आहेत. त्यांनी काय करावं, कुठून जावं, काय करावं, हा या बाईने विचार पहिला करायला पाहिजे. ह्या बाईने 63 जणांना अगदी धारेवर धरलेला आहे. आम्हाला हे इथे नको, बस लहान लहान आमची मुलं आहे. माझ्या तरुण दोन मुली आहेत, कॉलेज, एक मुलगी कॉलेजची आहे, एक मुलगी 8वी स्टँडर्डला आहे. येतात जातात इकडनं, संध्याकाळच्या वेळेला आम्ही बायका इथे बसतो, लहान लहान मुलं इथे खेळतात. हे बरं नाही ना. तिथल्या सोसायटी लोकांनी लेखी तक्रार केल्या आणि त्या तक्रारीचं चौकशीचा करून तसा सुद्धा परत लायसन इश्यू झाल्यानंतर सुद्धा ते लायसन इश्यू झालेलं लायसन रद्द करावं अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही एक्साईज डिपार्टमेंटला त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवलेला आहे. संदर्भात आणखी तपशीलात माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे सध्या आपल्या बरोबर वसईमधून आहेत. प्रवीण, खरं तर अत्यंत धक्कादायक आहे. रेल्वे पोलिसाच्या पत्नीनंच अशा प्रकारे बियरचं दुकान सुरू केलंय. सोसायटीतल्या महिला तिच्या विरोधात उतरलेल्या आहेत. पोलिसांनी आता याची दखल कशी काय घेतलेली आहे आणि यावर या रेल्वे पोलिसाच्या पत्नीचं काय म्हणणं आहे याबाबत काही कळलंय? विरोधात आम्ही, ती रेल्वे पोलिसाची पत्नी आहे, ती आमच्याशी बोलण्यास तयार नाही. आणि ज्यावेळी या रेल्वे पोलिसाशी आम्ही बोललो तो बोललो की माझा याच्याशी काही संबंध नाही, माझ्या पत्नीने हे उघडलेलं आहे. परंतु हा सर्व जो काही कारभार झालेला आहे केवळ रेल्वे पोलीस या अधिकाराच्या बळावरच हे सर्व उघडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्या सोसायटीचा फ्लॅट आहे, त्याला रेसिडेन्शियल अलाउड नसताना देखील त्याने बाहेरच्या बाजूने हा दरवाजा बनवलेला आहे. एक्साईज डिपार्टमेंट असेल, पोलीस असेल, सर्व प्रकरण आणि किंवा उपनिबंधक असेल, सर्व हे रेल्वे पोलिसाला सहकार्य करतात. हे जर सर्वसामान्याचं दुकान असतं तर त्याला कदाचित परवानगी मिळाली नसती, परंतु केवळ कुठेतरी रेल्वे पोलीस आहे आणि आपल्या खाकीचा आधारे दम देऊन किंवा खाकीचा धाक दाखवून हे लायसन मिळवलेलं आहे. आणि जवळपास तिकडे 500 ते 1000 लोकांच्या वस्ती आहे, या लोकांना वेठीस धरलेल्या आहे, लोकांना ते नको आहे. गेले 1 ते 1.5 महिने लोक संघर्ष करतात, लोक अनेक ठिकाणी पायपीट करतात, परंतु केवळ एक रेल्वे पोलीस अधिकारी म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कुठची कारवाई नाही. ते दुकान देखील बंद झालेलं नाही, त्यामुळे लोक आता मोठा कुटीला आलेले की एक रेल्वे पोलीस जर आम्हाला अशा प्रकारे धारेवर धरू शकतो. आणि येत्या 2-4 दिवसात दुकान बंद झालं नाही तर इकडे स्थानिक लोक हे तीव्र आंदोलन करणार आहेत. अनुपम, धन्यवाद प्रवीण दिलेल्या या माहितीबद्दल. प्रवीण नलावडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.